आवडल्याप्रमाणे आम्ही घर बांधून देतो. मी जास्तीत जास्त ती 100 वर्षे चालतो. तुम्ही कधी ताजमहल सांगितलं तर आम्ही ताजमहल पण बनवून देईल तुम्हाला. 100 पेक्षा जास्त झालेले आमचे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या एकमेव यूट्यूब चॅनल वरती. यूट्यूब चॅनल सोबत अहो मंडळी, टेन्शन घेऊ नका, या प्रॉपर्टी बद्दल नाही सांगणार आहे. फक्त आम्ही तुम्हाला इथले जे आहे दृश्य काय दाखवत आहे, आपण बोलू, चर्चा करू, भरपूर विषय आपल्याकडे आहे बोलण्यासारखे. पण मंडळी, आज जी प्रॉपर्टी आलेली आहे त्याचा टायटल बघून आपण आपल्या या चॅनल वरती आलेले आहे, बरोबर ना? आणि तुम्हाला मालकाचे ओनरचे नंबर पाहिजे, बरोबर ना? म्हणजे इथं जे आहे तुम्हाला पण माहिती आणि सगळ्या लोकांना माहिती की आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती नो ब्रोकर नो एजंट च्या माध्यमातून प्रॉपर्टी डायरेक्टली आपल्याला भेटते. पण मंडळी, एकच बोलणार आहे मी की तुम्ही नवीन आले असाल, बघा या चॅनल वरती तुम्ही नवीन आले असाल तर तुम्हाला एकच काम करायचं, हा व्हिडिओ जे आहे हे संपूर्ण बघायचं आहे. आणि महत्वाची माहिती म्हणजे मीच तुम्हाला देणार आहे ती जी प्रॉपर्टी आहे त्याचं जे टायटल आहे, बोर्ड आहे, ते संबंध डिटेल आपल्याला भेटणार आहे. आणि मी तुम्हाला गाईड करणार आहे नवीन कंट्रक्शन च्या प्रिपरेशनसाठी, म्हणजे कसं काय करायचं आणि लक्ष कुठं कुठं द्यायचं. तुम्ही माझा हा जे मी तुम्हाला परिसर एरिया दाखवतो, हे जे स्लॅब वगैरे दाखवतोय ना, ह्याच्याबद्दल आपण मी पाठीमागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता, बरोबर ना? एक ना, दोन पार्ट झालेले, तिसरा पार्ट पण येणार आहे या प्रॉपर्टी बद्दल. ओके, चला मग आपण एक अजून दोन गोष्टी मला बोलायचंय तर मी डायरेक्टली बोलणार आहे तुम्हाला. ओके, बरं मंडळी, कशा आहे, बरं आहे ना? भरपूर अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपले येऊ राहिलेले आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. आज पण प्रॉपर्टी आपण आणलेली आहे ते बघणारच आहे. हे जे चॅनल जे आहे हे प्रॉपर्टी रिअल इस्टेटचा ब्लॉगर चॅनल आहे. डेली आपल्याला विभिन्न प्रकारच्या प्रॉपर्ट्या आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती भेटत राहतात आणि भेटणारच पुढच्या पण काळामध्ये. आज ज्या प्रॉपर्टी बद्दल आपण बोलणार आहे, बरं मंडळी, तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला नंबर ओनरचा मालकाचा भेटणार नाही, त्याचं पण मी सांगणार आहे. कसं काय तुम्हाला तेच मालक, मी नंबर नाही देणार आहे, तेच मालक कसं काय संपर्क करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला फक्त बघा, मी तुम्हाला एकच बोलणार आहे, हा व्हिडिओ जे आहे ह्याला संपूर्ण बघायला लागणार आहे आणि माहिती जी आहे सगळी माहिती देणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ह्या प्रोजेक्ट टायटल दिलेले जे माहिती म्हणजे जे बोर्ड लावलेले, बरोबर ना, त्याची सगळी माहिती भेटणार आहे. आणि ते किती स्क्वेअर फीट आहे आणि कुठं आहे काय आहे संबंध डिटेल आपल्याला शेवटी भेटणारच आहे. ओके, चला मग मंडळी, थोडेसे काही दृश्य मी आपल्याला या घराचं दाखवतोय, ह्याच्याबद्दल चर्चा करणारच आहे आपण. आय एम सो सॉरी, हा चर्चा करणारच आहे. आणि ह्या प्रॉपर्टीचे स्टार्टिंग पासून आपण मी दोन व्हिडिओ बनवलेले, तिसरा पण व्हिडिओ बनणार आहे. मी तुम्हाला का दाखवतो माहिती का? आता हे जे बघा, स्लॅब चालू आहे आणि हे स्लॅब उघडणार, त्यानंतर इकडे बघू शकतात मस्त पैकी 1 BHK चा मोठा, हा 1 BHK चा फ्लॅट नाही बोलू शकतात आपण, एक घर बोलू शकतात. ओके, कारण की हे फ्लॅट सिस्टम मध्ये नाही आहे, हे इंडिपेंडेंट हाऊस आहे आणि तिथं कंस्ट्रक्शन चालू आहे. आता ह्याला जवळजवळ म्हणजे बघायला गेले तर 2 महिन्यामध्ये ह्याचं कंस्ट्रक्शन पूर्ण होणार आहे. बघा, 2 महिन्यामध्ये आपल्याला आपला इंडिपेंडेंट हाऊसचा 1 BHK भेटू राहिलेला आहे. आणि ते पण मी जे बोललो ना तुम्हाला की एकदम बजेट मध्ये, 7-8 लाखाच्या आसपास मध्ये आपल्याला 550-550 स्क्वेअर फीटच बांधकाम झालेलं आपल्याला भेटणार आहे. अहो मंडळी, जे लहानपणामध्ये आपण ऐकलं होतं, बघितलं होतं की माणूस शिकून मोठा होतो, बरोबर ना? माणूस शिकून मोठा होतो, माणूस शिकून महान बनतो आणि तो निर्माण करतो. त्याच विषयावर आज आपल्या सोबत एक
माझ्या समोर खूपच लहान होता तो आणि तो खूपच मोठा इंजिनियर झालेला आहे. अहो मेन हे जे कंट्रक्शन बघतात ना आपण, हे जे जे सगळं म्हणजे जे आहे हे सगळं त्यांनी केलेलं आहे, बरोबर ना. त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणारच आहे. मी तुम्हाला त्यांच्या बरोबर कनेक्ट करून देतो, त्यांचा आपण परिचय घेऊ, त्यांचं नाव काय आहे आणि किती वर्षापासून ह्यांनी आणि ही ट्रेनिंग आणि ही कल्पना कशी काय सुचली होती त्यांना सिव्हिल जे इंजिनिअरिंग आहे त्याच्या पार्ट बनायची, बरोबर ना, एक काम स्टार्ट करायची. तर आपण त्यांना आपण सांगू आपण मंडळी आपल्या समोर जे आहे ना त्यांचा परिचय आपण करून घेऊ. दादा हिंदी का मराठी, सगळ्यात प्रथम तुझं स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल वरती, कारण की मराठी चॅनल आहे तर आपण मराठी मध्ये बोलू. ओके चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना, नो प्रॉब्लेम. कारण की तू महाराष्ट्रामध्ये राहतो, पुण्यामध्ये राहतो, तर तुझं पहिलं कर्तव्य आहे की तुला मराठी यायला पाहिजे. बरोबर ना, काही वाईट तर नाही बोललं ना? नाही काय वाईट नाही. ओके बर, मला सांग की ही जी कल्पना आली या सिव्हिल इंजिनिअर मध्ये हे असं घर बंगलो वगैरे बनवायची, ही कशी काय तुला आली आणि कसं काय तुम्ही हे विषय निवडला की तू ह्याच्यामध्ये कार्यरत असू शकतो, काम करू शकतो? माझे वडील 10 ते 15 वर्ष झालेले कन्स्ट्रक्शन हे विभागामध्ये काम करत आहे, त्यामुळे मला ही साईट जे माझे वडील काम करते म्हणजे त्यांना पण कमीत कमी त्रास हो आणि माझं पुढचं जे भविष्य आहे ह्याच्यामध्ये अजून निर्माण हो, म्हणून ही मी साईट चूज केली. आणि मला बरेचसे म्हणजे तू म्हणजे ही साईट चूज केली आणि किती वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे? आता मला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि ह्याच्या काळामध्ये किती घरांचे निर्माण केले तुम्ही? आता आम्ही कमीत कमी 100 पेक्षा म्हणजे 100 पेक्षा जास्त झालेले आमचे. 100 पेक्षा जास्त, गव्हर्नमेंटची स्कीम वगैरे ला पण तुम्ही हातभार लावला का? ओके ओके. बर, एक आपल्याकडं 1000 स्क्वेअर फीटची जागा आहे आणि त्याला आपल्याला एक 1 BHK म्हणजे खाली 2 BHK पाहिजे आणि 1 BHK वरती पाहिजे, तर त्याला किती खर्च येऊ शकतो? सध्या आता मार्केटमध्ये एव्हरेज जे रेंज चालते कन्स्ट्रक्शनचं जे रेंज चालते ते 1300-1400 रुपये पर स्क्वेअर फीट रेट चालू आहे. म्हणजे तुम्हाला कधी 1000 स्क्वेअर फीट मध्ये ग्राउंड फ्लोअर वरती 1 BHK किंवा 2 BHK बांधायचं असेल, कधी तुमचं बांधकाम जे आहे ते 800 स्क्वेअर फीट असेल, तुम्हाला ते 1300-1400 रुपये मध्ये बांधून भेटत. सध्या म्हणजे 8 ते 10 लाखाचा तुमचा खर्च येईल तुमचा. आणि दादा मला एक रफली एक जजमेंट द्या, म्हणजे 8 ते 10 लाख, बरोबर 8 ते 10 लाख मी बोललो, आणि हे कसं काय म्हणजे कंट्रक्शन कुठल्या दर्जाचं असणार आहे ते आणि किती वर्षाची त्याची वॉरंटी तुम्ही देऊ शकता, स्लॅब वगैरेची भिंत वगैरेची? आता मिनिमम कन्स्ट्रक्शन वॉरंटी जे आहे ते आपण मटेरियल कुठलं युज करतो कसं युज करतो त्याच्यावरती, आम्ही जे मटेरियल युज करताय त्याची वॉरंटी आम्ही म्हणजे कमीत कमी 50 वर्षाची ती गॅरंटी आहे की स्ट्रक्चरला काय होऊ नाही शकतं 50 वर्ष, आणि जास्तीत जास्त ती 100 वर्ष चालते. जास्तीत जास्त 100 वर्ष चालतो, बरं मंडळी. बघा हे जे बोलतात 100 वर्ष आणि खरं तेवढं चालतं, कारण की आमच्या आजोबाचं पण कंट्रक्शन आम्ही बघितलेलं आहे, ते पण चांगलंच आहे कॉन्क्रीटचं. बरं, म्हणजे सिटीमध्ये बनवणं आणि गाव खेड्यामध्ये त्याचं निर्माण करणं, तर ह्याच्यामध्ये काय फरक पडतो दादा? सिटीमध्ये कसं असतं, सिटीमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध असतात आपल्याला आणि सिटीची जी माती असते ते आपल्याला मुरुम वगैरे भेटतं, पण गावाची जी माती असते त्याच्यावरती जे बांधकाम वगैरे करण्यासाठी ते थोडं त्रास म्हणजे अवघड असतं ते आपल्याला, म्हणजे तिथं आपल्याला थोडं लक्ष द्यायला लागतं. सिटीमध्ये कसं सगळं आपल्याला उपलब्ध असल्यामुळे आपलं काम लवकर लवकरच होऊन जातं. आणि बघायला गेलं गावाचं जे कंट्रक्शन असतं ते पण खूपच मजबूत असतो सिटीपेक्षा, कारण की सिटीमध्ये मिलावट जास्त असते. बरोबर आहे ना, सिटीमध्ये मिलावट जास्त असते. सगळे लोक आमच्या सारखं चांगलं काम नाही करून देत. तुम्ही किती पण करावं काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला माहिती मटेरियलच्या पुढे कोणाचं चालत नाही, बरोबर ना. आता गावामध्ये असणारे तर थोडस ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस वगैरे हे म्हणजे भरपूर गोष्टी कमी कमी लागतात, बरोबर ना.
आता सिटी मध्ये असलं तर सगळं वेट वगैरे हे चार्जेस वगैरे सगळं वाढतात त्याचे. बरोबर बरोबर आहे ना. अजून काय विशेष काय ह्या कंट्रक्शन बद्दल काय बोलणार अजून तू? आता तर नवीन नवीन गोष्ट निघालेले आहे, काही इंटिरियर फंक्शन निघालेलं आहे लोकांना, म्हणजे त्यांचे आवडल्याप्रमाणे आम्ही घर बांधून देतो. तुम्ही कधी ताजमहल सांगितलं तर आम्ही ताजमहल पण बनवून देईल तुम्हाला. अरे बाप, ताजमहल पण बनवून देऊ शकता तुम्ही, म्हणजे खूपच जबरदस्त आहे. म्हणजे एक इंजिनियरची बघा मंडळी, ही एक इंजिनियरची सोच आहे, एक इंजिनियरचे विचार आहे की तुम्ही बोलले तर ताजमहल सुद्धा तुम्हाला बनवून देऊ शकतात. बरोबर ना? म्हणजे हे सगळे इंजिनियर बोलू शकतात आजच्या जमान्याबद्दल, कारण की एवढं हे झालेलं आहे. ओके, अजून काय विशेष ह्या कंट्रक्शन बद्दल? विशेष म्हणजे आमचं काम चांगलंय, काम बघा तुम्ही. आता अजून तुम्हाला पुढे व्हिडिओ भेटल त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला क्वालिटी जे टेस्ट असतात ते पण आम्ही करून देऊ. मटेरियल कसं वापरतात ते आमच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं की हे क्वालिटीचे मटेरियल आम्ही वापरताय, ते इंडियन स्टँडर्डचे मटेरियल असतात, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला बांधून देऊ शकतो. आणि तुमचे घर झाल्यानंतर घर मालकाने हे सांगायला पाहिजे की आमच्या हिशोबाने घर बांधून झालं. पण मंडळी बघा, ह्यांनी जे बोललं ना सर्टिफिकेट स्टँडर्ड बांधकामाचा सर्टिफिकेट, ते पण हे लोक देऊ राहिलेले. आता ह्याच्या पलीकडं काय पाहिजे? बर, तुमचा ऑफिसचा ऍड्रेस वगैरे सगळी डिटेल खाली डिस्कशन बॉक्स मध्ये देणार आहे. मंडळी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमच्याकडे 2 गुंठा 1 गुंठा 500 स्क्वेअर फीट जागा आहे, तर तुम्ही कंट्रक्शन करून घ्या. मी एवढंच बोलणार आहे आणि हे जे आहे हे तुमच्या समोर आहे. तर चला, धन्यवाद. ह्या दादाचा मी धन्यवाद का केलं, माहिती खूप चांगली त्यांनी दिली आणि खूप चांगला बोलला. बरं मंडळी, भरपूर अशा प्रॉपर्टीची माहिती आपल्या या चॅनलवरती भेटणारच आहे. बरं, आजचा जे टायटल आहे त्याच्याबद्दल पण बोलतो. हे मोठे घर आहे, हे पुण्यामध्येच आहे, पण हे जे काय फोटो वगैरे काय मी दाखवलं नाही, हे जे कंट्रक्शन आहे ह्याच्याबद्दल मी माहिती आपल्याला दिली. पण मंडळी, तुम्हाला जे टायटल आहे तेच घर, आता मी काय बोलू त्या घराबद्दल, आहो जबरदस्त आहे आणि जबरदस्त प्रॉपर्टी आहे. पण तुम्हाला ते प्रॉपर्टीचे मालक संपर्क करायला पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरातचा माध्यम घ्यायला लागणार आहे. आता व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात काय असती काय नसती त्याचा व्हिडिओ पाठीमागच्या वेळेस बनवलेला आहे आणि त्याचे चार्जेस असतात. जाहिरात म्हणजे काय? आता तुम्हाला ते वाटतं की मालकाची जाहिरात असते, इथं आम्ही कशाला घेणाऱ्या व्यक्तीने जाहिरात करावी? तर ओके, तर मी जास्त काही बोलू शकत नाही. तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात घ्या आणि आमचा पण नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, आम्हाला संपर्क करा, आम्हाला मेसेज करा. पण कशासाठी? व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरातसाठी. पण म्हणजे थांबा, हे कंट्रक्शन बघितलं, आता तुम्हाला पण इच्छा होती की घर बांधावं पण जागाच नाही. अहो, आहे ना जागा, 450,000 रुपये प्रति गुंठ्यानी जागा आणि सुलभ हप्त्यानी जागा. पण पुण्यापासून 35 किलोमीटर अंतर, पुणे रेल्वे स्टेशन पासून, पुण्यापासून नाही पुण्यामध्येच, ओके, 35 किलोमीटर रेल्वे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन पासून, ओके, ही जागा उपलब्ध आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये आहे. ही जागा घ्यायची असेल आणि त्याच्यावर कंट्रक्शन करायचं असेल, संपर्क करा ना, खाली नंबर दिलेले मस्त पैकी, आणि कॉल करा, जागा बघायला व्हिजिट करा. ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा, येथे आपला ऑफिस आहे, आपला म्हणजे हेवन प्रॉपर्टीचा ऑफिस आहे. ओके, डायरेक्टली व्हिजिट पण करू शकतात, पण त्याऐवजी पहिला आम्हाला संपर्क करा जागेसाठी स्पेशली. ओके, 450,000 रुपये प्रति गुंठा जागा, 11 लोकांमध्ये 7 बार. ओके, अजून जागेची माहिती पाहिजे असेल तर पाठीमागचा जागेचा व्हिडिओ, डायरेक्ट प्लॉटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि डायरेक्टली तुम्ही ती जागा बघून भरपूर विचार करू शकता की कशी जागा आहे. चला, भेटतो मी पुन्हा नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन, प्रॉपर्टी घेऊन, कुठं? पुणे प्रॉपर्टी व्हिस चॅनलवरती. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल, धन्यवाद.